गेल्या वर्षीच्या तुलनेत मावळत्या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली आहे. तब्बल 6 महिने कडक लॉकडाऊन असल्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण कमी राहिले. कोल्हापूर पोलिसांनी यावर्षी सुद्धा काही गुन्हेगारी टोळ्यांवर मोकाची कारवाई केली, पण लॉकडाऊन नंतर खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय घरफोड्या, लैंगिक अत्याचार, चेन स्नॅचिंग, दरोडे, जबरी चोरी अशा घटना घडल्याच, पण गेल्या वर्षीपेक्षा त्यांचं प्रमाण कमी आहे. वास्तविक गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन होऊ शकत नसलं तरी त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य असतं. मावळत्या वर्षातील कोल्हापूर पोलीस दलाच्या कामगिरीचा हा लेखाजोखा. सदरक्षणाय खल निग्रहणाय, म्हणजेच सज्जनांचं रक्षण आणि दुर्धनांचा नाश करणं, हे पोलीस दलाचं ब्रीदवाक्य आहे. सुदैवानं मावळत्या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत घट झाली आहे, कारण लॉकडाऊन झाल्यानं सर्वच व्यवहार बंद राहिले. साहजिकच गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली. 2020 कोल्हापूर जिल्ह्यात विविध प्रकारचे 4,347 गुन्हे घडले. त्यापैकी 3,486 गुन्हे उघडकीस आले, म्हणजे जवळपास 861 गुन्ह्यांची उकल झाली नाही. मावळत्या वर्षात जिल्ह्यात खुनाच्या 43 घटना घडल्या, त्यापैकी 42 खून उघडकीस आले. सदोष मनुष्यवधाच्या 12 घटना घडल्या, त्या सर्व घटना उघडकीस आल्या. मारामारीच्या 324 तर खुनाचा प्रयत्न होण्याच्या 73 घटना घडल्यात. गेल्या वर्षी गर्दी मारामारीचे 324 गुन्हे दाखल झाले होते, यंदा त्यामध्ये 66 गुन्ह्यांची वाढ झाली. मावळत्या वर्षात जिल्ह्यात दरोड्याच्या 19 घटना घडल्या, हे सर्व गुन्हे उघडकीस आले. तर घरफोड्या आणि चोरीचे 1,022 गुन्हे नोंदवले गेले, त्यातील 340 गुन्हे उघडकीस आले. बऱ्याचशा चोरी आणि घरफोड्यांचा तपास करण्यात पोलीस दलाला अपयश आलं. जबरी चोरीच्या 103 घटना तर वाहन चोरीच्या 755 घटना घडल्या, त्यातील 253 गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यांचा तपासही पोलिसांना सक्षमपणे करता आला नाही. मावळत्या वर्षात 5 नवविवाहितांनी आत्महत्या केल्याचे गुन्हे नोंद झालेत. यावर्षी सरकारी नोकरांवर हल्ल्याच्या 80 घटना घडल्या, तर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातही वाढ झाली असून 107 बलात्काराचे आणि 272 विनयभंगाचे गुन्हे नोंदवण्यात आले. मावळत्या वर्षात मटका जुगाराचे 554 गुन्हे नोंद झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मटका जुगाराच्या गुन्ह्यात 45 वाढ झाली. दुसरीकडे नोकरी लावण्याचं किंवा कर्ज मिळवून देण्याचं जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात 195 घटना घडल्या, तर बनावट नोटा प्रकरणी 1 गुन्हा दाखल झाला. तसंच बंदूक, पिस्तूल आणि काडतूस जप्त करून अनेक गुन्हेगारांना जेलची हवा दाखवण्यात आली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात खून, खंडणी, मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे नोंद असलेल्या बिश्नोई टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी खात्मा केला. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर या टोळीतील तिघांवर गोळीबार करून जीवाची बाजी लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. मावळत्या वर्षात कोल्हापुरात गांजा आणि गुटखा विक्री करणाऱ्यांवरही पोलिसांनी मोठी कारवाई केली. दिवसेंदिवस गांजाचं प्रमाण वाढतंय ही नक्कीच चिंतेची बाब आहे. मावळत्या वर्षात राजारामपुरी पोलिसांनी परराज्यापर्यंत असलेल्या गांजाच्या रॅकेटचा माग काढून तब्बल 4 किलो गांजा जप्त केला आणि सराईत गुन्हेगारांना अटक केली. मावळत्या वर्षात पोलिसांनी तब्बल 1,394 दारूच्या केसेस दाखल केल्या. गुन्ह्यांचा तपास करण्याच्या बरोबरीनं सरत्या वर्षात पोलीस दलावर सर्वात मोठी जबाबदारी आली, ती म्हणजे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याची. त्यामुळे सुमारे 5 महिने पोलीस कर्मचारी आणि अधिकारी ऑन ड्युटी 24 होते. नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी अखंडपणे आणि ठामपणे रस्त्यावर उभे राहिले. त्यामुळेच लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली आणि कोरोना नियंत्रणात आला. त्याच दरम्यान कोरोनामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तब्बल 330 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. पण तरीही खरे कोविड योद्धे म्हणून पोलिसांनी आपली ड्युटी चोख बजावली. एकूणच मावळत्या वर्षात कोरोनामुळे पोलीस यंत्रणेवर ताण आला हे मान्य करावंच लागेल, तर त्याचवेळी वाढती गुन्हेगारी रोखण्यात काही प्रमाणात अपयश आलं हेही वास्तव आहे.